छिन्दन्ति शस्त्राणि नयनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्रधावते सकाळसन्ध्याकाळ सूत्रधारजो या साऱ्याचा नामतयाचे कायतयाच्या मनात दडले नवळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे तू आता त्यांना फोन केलास का परत लागतच नाहीये काय करू ती आपली सुलेखा सुलेखाचं काय म्हणजे ती पूनमला न सांगता कुठेतरी बेपत्ता झाली आहे मला तर वाटलं बरंच झालं पीडा गेली आई बाबा तुम्हाला काय वाटतंय सुलेखा खरंच नोकरीसाठी बाहेर गेली आहे त्या अर्थी तिने नवा आसरा शोधला असणार तुम्ही काय बोलताय ते मला कळत नाहीये हाच प्रश्न मला आजवर अनेकदा पडत आलाय वसलवार पण या प्रश्नाशिवाय अजून अनेक प्रश्न आहेत माझ्या आयुष्यात त्यांचा एकदाचा सोक्षमोक्ष लावायला आलो आहे हवालदार साहेबांले पाणी पाजा एक मिनिट हवालदार आत्ताच आणू नका आधी मी बोलणं संपवतो नंतर आण मग तुम्हाला लागेलच अशा पद्धतीने बोललेलं मला आवडत नाही आणि तुम्ही आमच्याशी जसं वागताय ते त्यांना काय आम्हाला सुख धक्के बसत आहेत असं वाटलं तुम्हाला काय झालंय काय हा काय केलंय आम्ही आणि जे काय केलंय ना ते कायद्याला धरूनच केलंय कुठल्याही कारणाशिवाय सुलेखा राऊतच्या घरात काय शिरलात कोर्टाचा आदेश होता की सर्च वॉरंट होता ते असेल तर ते तुम्हाला आता बघायचं आहे नाही दाखवू शकत कारण ते नाहीच आहे तुमच्याकडे जी गोष्ट नाहीच आहे ती कशी काय दाखवणार तुम्ही पोलिसांच्या कामात ढवळा ढवळ करताय तुम्ही आणि ते मला चालणार नाही घरात घुसलात तुम्ही ढवळा ढवळ केलीत तुम्ही तीही बेकायदेशीर मी तुम्हाला फक्त माहिती विचारतोय माहितीचा अधिकार सांगा बघू वजलवार सुलेखा राऊतच्या घरात का शिरलात काय निवडणुकीला उभे राहताय का काय सरंजाम आहे नाही समाजसेवेची धुरा वाहत आहे म्हणून विचारलं आम्ही सुलेखा राऊतच्या घराची झडती घेतली तुमचा संबंध सुन आहे माझी ती माझ्या मुलाची होणारी बायको आहे आता बोला बर मग मग काय तुमच्या नातेवाईकांची चौकशी करायची नाही असं संविधानात लिहून ठेवलंय पोलिसात म्हणून म्हणायला वाटेल तसं वागायचं असं संविधानात लिहून ठेवलंय का कुठं हे बघा आम्हाला संशय आला आम्ही झडती घेतली आज संशय आला म्हणून तुम्ही झडती घेतली उद्या शंका वाटली म्हणून अटक कराल परवा खात्री पटली म्हणून गोळी घालाल काय चाललंय काय हवालदार
यांची जबानी लिहून घ्या. माझ्या विरुद्ध तक्रार नोंदवायची, घरफोडीची, जा नोंदवा. केस टाकायची आहे टाका. त्या सुलेखा राऊतले कोर्टात हजर करा म्हणजे झालं. मी वाटच बघतोय तिची. वाटच बघा वजलवार, फक्त वाटच बघा. पण चुकूनही सुलेखाच्या किंवा माझ्या कुठल्याही माणसाच्या वाट्याला जायचं नाही. आता ज्या बाईला तुम्ही अटक केलाय तिनं सुलेखाचा कळसूत्री बाहुली सारखा वापर केलाय आणि आता तिनंच तिच्या विरोधात तुमच्या मनात काही काही भरवलंय. खून तिनंच केलाय, पुरावा तुमच्याकडे आहे. नसेल तर सांगा, माझी माणसं लावून मिळवून देतो. पण चुकूनही सुलेखा राऊतच्या वाट्याला जायचं नाही. चोर सोडून संन्याशाच्या वाट्याला गेला तर माझ्यासारखा वाईट माणूस कोणी नाही. सरंजामे पोलीस आहात, सरकारी नोकर असल्यासारखंच राहायचं, मालक असल्यासारखं वागायचं नाही, हुकुमशाहीत अजिबात करायची नाही. याला इशारा समजायचं की धमकी आहे तुमचं तुम्ही ठरवा. हवालदार, आता साहेबांसाठी पाणी आण, खूप गरज आहे त्यांना त्यांची. हॅलो, इन्स्पेक्टर वजलवार बोलतोय. बोला. आला होता का फोन सुलेखाचा? नाही आला अजून. अजून नाही आला? काय नोकरी आउट ऑफ इंडिया आहे काय तिची? नाही. मग तुम्हाला तरी पटतंय का हे? न पटण्यासारखं काय त्याच्यात? रिपोर्टिंगच्या जागी पोहोचली नसेल ती अजून. तुम्हाला वाटतंय असं? ठीक आहे, वाट पाहूया तिच्या फोनची. तिच्याबद्दल काही कळलं तर कळवा. ठीक आहे, ठेवू. एक मिनिट, एक मिनिट. आणखीन एक चौकशी करायची होती. या दोन दिवसात तुमची आणि यशवंतराव सरंजामेंची काही गाठभेट? नाही. ते कशाला भेटतील मला? नाही, सहजच विचारलं. चल आणि कळवा, सुलेखा मॅडमचा फोन आला तर आम्हाला कळवा. आणि कंपनी कुठली, नाव काय, कुठं आहे, कंपनीचे काही फोन नंबर असतील तर ते नीट लिहून ठेवा. म्हणजे तुम्हाला पण बरं कॉन्टॅक्ट करायले काय. ठेवते. इतके दिवस काय करून राहिला बे? ती बाया गायब झाली, अदृश्य नाही झाली. इकडे ते यशवंतरावचं शेपूट वाकड ते वाकडच, नळीत घाला नाही तर काय बी करा. शेपटाले सरळ करणारच आहे मी. कळवा कळवा लवकर. यशवंतराव आणि सुलेखा राऊत ही वेगळीच युती आहे बाबा. एक्सक्यूज मी, मला एक मिसिंग कंप्लेंट नोंदवायची. बसा. बसायला वेळ नाही आहे माझ्याकडे. माझं सगळीकडे शोधून झालंय, पर्याय नाही म्हणून तुमच्याकडे आलोय. हरवलेल्या माणसाचं नाव यशवंतराव सरंजामे. काय झालं हे बघा इन्स्पेक्टर, मला माझ्या बाणचा शोध लवकरात लवकर लावायचा. बास आहे बास.
आता मी काय सांगतोय ना तेवढं ऐकायचं. तुम्ही बापले काय समजता काय रे पोलीस स्टेशनले? हा खेळ वाटला? पोलीस काय तुमच्या घरचे नोकर आहेत का? आवाज चढवायचं काम नाही वजलवार, आवाज मलाही चढवता येतो. चढाव ना मग चढाव. दुसरं येत काय तुम्हा बाप लेखानले? बाप येतो दमकावून जातो, पोरगा येतोय बापाला शोधायला सांगतोय, काय चाललंय काय? हा माझे बा इथे आले होते. सुलेखा राऊतच्या घराची झडती का घेतली हे विचारायला आला होता. बाप शोधायला निघालाय. जाताना एकमेकांले सांगून जात जा. पोलिसांले तुमचा लपाछपीचा खेळ बघण्यापेक्षा लई जास्त काम आहे. कधी गेले ते इथून? थोडा आधी आला असता ना, तर ती वेळ बाप लेखाच्या भेटीचा सोहळा म्हणून साजरी केली असती. चल परमेश्वर काका. तनिष्का मॅडम, ओ तनिष्का ताई. कसला विचार करताय? कसला नाही, बोला. सुलेखा राऊत कुठं असेल काही कल्पना का? परत बेपत्ता झाली. परत म्हणजे? नाही म्हणजे बऱ्याचदा ती कशासाठी आणि का जाते याची माहिती ती कोणालाच देत नाही. तिच्या घराची झडती घेतली पण काय मिळालं नाही. तिला भेटायचं आहे पण आता तिचाच पत्ता नाही, म्हणून म्हटलं तुम्हाला विचारून बघू. एखादा धागा सुद्धा खूप महत्वाचा असतो. बोला आणखीन काही? आणि काय? आणखीन काही सांगू शकाल का? नाही, मला काहीच माहित नाही. काहीच नाही? काहीच नाही. असं नाही होऊ शकत हो. एकदा मी तुम्हाला सांगितलं ना की मला काहीही माहिती नाहीये म्हणून, आणि मला इथे बसून कसं काय कळणार आहे की ती कुठे गेली आहे, आणि सुलेखाविषयी माझ्याकडनं अजून काही माहिती मिळेल या अपेक्षेत राहू नका. मोठा बदल झालाय ताई तुमच्या बोलण्यात, आणि तो अचानक नाही झाला. कसलं तरी दडपण, कसला तरी दबाव. हे बघा ताई, मी समजू शकतो तुमच्या नवऱ्याची तुमच्या मुलीची मनाची काय अवस्था असेल ती. त्यांच्या मनात कुठले कुठले विचार घोळत असतील हे पण मी समजू शकतो. तुम्हाला माहिती असेल असं वाटलं म्हणून मी तुम्हाला विचारलं. तुमची बोलायची इच्छा नाही तर नेहमी न सांगता कुठेही जाते एवढी माहिती पण खूप महत्वाची आहे. येतो मी. तो खेळ जरा बाजूला ठेवा.
आब्बा तो खेळ जरा बाजूला ठेवा। बोला कुठे होतात काल रात्री? बा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय, काल रात्री तुम्ही कुठे होतात? एक नवीन म्हण प्रचलित झाले परमेश्वर, माहिती ना तुला? ये दुनिया गोल है और हर पाप का डबल रोल है। कारटा बापाचं ब्लड प्रेशर वाढवत रात्र रात्रभर बेपत्ता असायचा, तेव्हा त्याला कळलं नसेल बापाला काय वाटत असेल, आता कळलं। तुम्ही एखादा विषय किती सफाईदारपणे बदलू शकता याची ट्युशन घ्यायला मी इथे उभा नाहीये। माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, काल रात्री तुम्ही कुठे होतात? एका कामासाठी गेलो होतो। कुठलं काम? काय कळत तुला माझ्या कामातलं? कालच्या एका रात्रीत मी सगळ्या गोष्टी शिकलोय, सगळं कळतं मला। बोल। मग होतो तशाच एका कामात। एकटे का गेलं होतात? परमेश्वर काकाला का नाही नेलं सोबत? परमेश्वर हे विचारण्यासाठी तू याला पुढे केलंस का? तुला स्वतःला नाही विचारतायत? मला इतका परका समजतोस तू स्वतःला? ठीक आहे, तुला जर इतका परकेपणा दाखवायचा असेल तर या घरात ऍक्टिंग बास करा आता आणि माझ्या प्रश्नांची सरळ सरळ उत्तरं द्या। काल रात्री तुम्ही कुठे होतात? जिथे कुठे होतात तिथे एकटे का गेला होतात? तुमचा फोन का ऑफ होता? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं तुम्ही आमच्यापासून का लपवताय? काल येता येता माझी गाडी अचानक बंद पडली, फोनही बंद होता आणि गाडी बेवारशी टाकून येता येत नव्हता। खूप वेळ लागला असेल? नाही, अख्खी रात्र ही स्टोरी बनवायला। घरी गेल्यावर मुलाला काय सांगायचं याचा विचार करायला अखेर रात्र लागली का? आत्ता उत्स्फूर्तपणे सुचली? माझ्यावर विश्वास नाही आहे तुझा। आणि समजा नाही आलो मी एखाद्या रात्री घरी, रस्त्यात हरवायला का मी कुकुल बाळ आहे? हरवलेला माणूस घरची वाट शोधतो, रस्ता चुकलेला माणूस घरी फोन करून विचारतो, पोलीस स्टेशन मध्ये नाही जात। सुलेखाच्या घरची न सांगता झडती का घेतली विचारायला गेलो होतो वसलवारला? ते त्यांचं काम करत होते। नाही नाही, त्या वजलवरची मोगलाई चालले मनाला येईल ते कर सुटलाय तो। मला नाही वाटत त्याचं काही चुकतंय। म्हणजे न सांगता सवरता सुलेखाच्या घरची झडती घेतली ते बरोबर होतं? हो, योग्य आहे ते। आणि तिच्यावर तिच्या आईच्या खुनाचा संशय त्याने घेतला तो योग्य होता? ते पोलीस आहेत बा, संशय घेणं त्यांचं काम आहे। या कलियुगात वाल्याचा वाल्मिकी झालेला पहिल्यांदा बघतोय मी। काय? तुला त्या पोलीस स्टेशन मध्ये राहू दिलं नाही हीच माझी चूक झाली।
त्या वसलवारने जादू केली तुझ्यावर. तुला माहितीये सुलेखाच्या आईचा जेव्हा खून झाला तेव्हा सुलेखा हॉस्पिटलमध्ये होती. चक्कर येऊन रस्त्यात पडली होती. ते पाहिलं आपल्या माणसांनी तिला ऍडमिट केलं होतं हॉस्पिटलमध्ये. आता तूच सांग ही मुलगी एकाच वेळी दोन ठिकाणी कशी काय असू शकते. कोण कुठली ती तनिष्का. तिने त्या सुलेखाच्या आईचा खून तर केलाच पण सुलेखाचा वापरही करण्याचा प्रयत्न केला. आणि सुलेखा तिचा ऐकेनाशी झाल्याबरोबर तिचाही काटा काढायचं तिनं ठरवलं. एवढ्यावरच ती थांबली नाही तर त्या वजलवारला एखाद्या शिकारी कुत्र्याप्रमाणे सुलेखाच्या मागं लावलं तिने. ती बिचारी सुलेखा एकटी पडली. आपण तिला मदत करायला नको. अच्छा हे बाळकडू तुम्हाला सुलेखानं पाजलं याचाच अर्थ ती तुम्हाला भेटली होती.